आज एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे की भारताची अर्थव्यवस्था आज जगामध्ये सगळ्यात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. आणि नुकतंच आपण ज्यांनी आपल्यावर 250 वर्ष राज्य केलं त्या इंग्लंडला मागे टाकून त्यांच्या पुढे आता आपली अर्थव्यवस्था गेली आहे. जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था ही माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वात आपली झाली आहे. आणि आता जी काही जिओ पॉलिटिकल परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये जगामध्ये कोविडच्या काळामध्ये जगाला हे लक्षात आलं की गेल्या 30 वर्षामध्ये चीनला जगाने आपली फॅक्टरी म्हणून विकसित केलं. जगाच्या एकूण उत्पादनाच्या 30% उत्पादन एकट्या चीनमध्ये होत होतं. सगळ्या युरोपियन आणि अमेरिकन कंपनीची सप्लाय चेन ही चीनमध्ये तयार होत होती. चीनमध्ये त्यांचं उत्पादन होत होतं. चीनला फॅक्टरी ऑफ वर्ल्ड अशा प्रकारचा दर्जा होता. पण आता सगळ्यांच्या लक्षात आलं की चीनवर भरोसा ठेवता येत नाही. ज्या प्रकारे चीनमध्ये वातावरण तयार झालं आणि कोविडमध्ये ही सप्लाय चेन ज्या प्रकारे त्यांनी मोनोपोलाइज केली, ती डिस्टर्ब केली आणि ज्या प्रकारे तिथे पारदर्शितेचा अभाव आहे, त्या ठिकाणी कुठलंही इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी गेली की त्याचं रिव्हर्स इंजिनिअरिंग करून त्या ठिकाणी ते स्वतः तयार करून टाकतात. या सगळ्या गोष्टींमुळे आज जगाच्या पाठीवर चायना प्लस वन अशा प्रकारची पॉलिसी तयार झाली. आणि आता चीन मधनं बाहेर पडून इतर देशांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग कसं करता येईल याचा प्रयत्न आज मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. आणि हा प्रयत्न करत असताना याचा सगळ्यात मोठा फायदा भारताला होतोय. आज मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हे मोठ्या प्रमाणात भारतामध्ये येत आहे. अशा परिस्थितीमध्ये या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला किंवा आपल्या इथे जे सेवा क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे या क्षेत्राला अनुरूप अशा प्रकारचं मानव संसाधन तयार करणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. आज आपल्याला कल्पना आहे की आपल्या पंतप्रधानांनी आपल्या अमरावतीमध्ये पीएम मित्राच्या अंतर्गत टेक्सटाईल पार्क दिला आणि या टेक्सटाईल पार्कमध्ये 10,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करणार आहे. 3 लाख लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. आणि या संदर्भात आज टेक्सटाईलची कंप्लीट इकोसिस्टीम ही आपण या ठिकाणी तयार करतो. मागच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना आपण टेक्सटाईल पार्क त्या ठिकाणी नांदगाव पेठला सुरू केला. आज मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री त्या ठिकाणी आली आहे. आणि आता तर देशातले हुज हू जे आहे हे त्या ठिकाणी येण्याकरता इच्छुक आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्या विदर्भ शासकीय ज्ञान विज्ञान संस्थेसारख्या संस्थेने नवीन कोर्सेस सुरू करण्याचा जो मनोदय या ठिकाणी व्यक्त केला आहे, या नवीन कोर्सेसचा विचार करताना इंडस्ट्रीला आवश्यक कोर्सेस काय आहे याचा विचार आपण केला पाहिजे. ही जी एक इंडस्ट्रियल इकोसिस्टीम आपल्याकडे तयार होणार आहे, या इकोसिस्टीमला अनुरूप असं मानव संसाधन आम्हाला कसं तयार करता येईल याचा विचार आपल्याला केला पाहिजे. आणि विशेषतः संशोधनावर जास्तीत जास्त भर कसा देता येईल याचा देखील विचार आपण केला पाहिजे. मला असं वाटतं की एक मोठी संधी ही भारताला प्राप्त झालेली आहे आणि या संधीमध्ये सर्वात जास्त त्या ठिकाणी वाटा जर कुणाला उचलायचा असेल तर तो भारताच्या उच्च शिक्षणाच्या आणि तंत्र शिक्षणाच्या व्यवस्थेला उचलायचा. आणि म्हणून 100 वर्ष झालेली संस्था एक प्रगल्भ संस्था आहे. तुमच्या खांद्यावर आता हे ओझ तुम्हाला घ्यावं लागेल आणि ज्याला रायझिंग टू द ऑकेजन म्हणतो तशा प्रकारे 100व्या वर्षी रायझिंग टू द ऑकेजन अशा प्रकारचा विचार मनामध्ये ठेवून आपण जर पुढची वाटचाल या ठिकाणी प्लॅन केली तर मला विश्वास आहे की 125 वर्ष जेव्हा तुम्हाला पूर्ण होतील त्यावेळी एक वेगळा अशा प्रकारचा जी वाटचाल ही आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेली असेल आणि ज्याचा अभिमान वाटेल. आजही 100 वर्षाच्या वाटचालीवर अभिमान आहे पण 125व्या वर्षी जी काही वाटचाल असेल, कोणी असतील कोणी नसेल, पण 125व्या वर्षी जी काही वाटचाल या ठिकाणी होईल त्या 25 वर्षाच्या वाटचालीमध्ये आपण केलेलं कार्य याचं गुणगान हे आपण तर करूच पण संपूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्र करेल अशा प्रकारचं कार्य आपल्या हातून व्हावं अशा प्रकारच्या शुभेच्छा आपल्याला देतो. आणि पुन्हा एकदा या शतक पूर्तीच्या निमित्ताने आपल्याला आश्वस्त करतो की आपल्याला जी जी मदत राज्य सरकारकडून अपेक्षित आहे ती सगळी मदत राज्य सरकार निश्चितपणे या ठिकाणी करेल एवढाच विश्वास व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.